मी डॉक्टर अनघा कुलकर्णी आज ला या ठिकाणी बऱ्याच महिलांचं युटरस गर्भाशय हे ऑपरेशन करून काढलेलं असतं आणि मग अशा वेळेला त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे अर्थात हे कुठल्या वयामध्ये गर्भाशय काढलेलं याला फार महत्त्व आहे समजा मेनापॉजमध्ये किंवा मेनापॉज नंतर काढलेलं असेल तर मग काही विशेष काळजी करावी लागत नाही कारण की मुळातच त्यावेळेला हार्मोन्स जे चेंज झालेले असतात म्हणजे मेनाफॉजमध्ये जेव्हा पाळी गेलेली असते त्यावेळेला मुळातच तुमचा हार्मोन्स चेंज झालेले असतात आणि त्यामुळे युट्रस काढल्यामुळे फारसा काही तुमच्यात बदल होणार नसतो परंतु जर का तरुण वयामध्ये किंवा चाळीशीच्या आधी पाळी जायच्या आधी जर का युट्रस रिमूव्ह केलं म्हणजे गर्भाशय काढलं ऑपरेशन करून की काही तुमच्या तक्रारी आहेत आणि त्यामुळे काढलेला आहे तर मग त्यासाठी थोडीशी काळजी नक्की घ्यावी लागते अर्थात हा हार्मोनल इम्बॅलन्स जो होतो त्यानंतर तो मुळातच अकाली होतो कारण जो मेनापॉज नंतर होणार असतो बदल तो तुमच्यात आधी होतो त्यामुळे थोडेसे बदल म्हणजे यामध्ये काय होतात की गर्भाशय रिमूव्ह केलेला आहे मग बऱ्याच वेळेला गर्भाशय रिमूव्ह केलेलं असतं आणि स्त्री बीज ही ठेवलेली असतात परंतु म्हणजे ओव्हरीज परंतु काही वेळेला ओव्हरीज पण रिमूव्ह केलेले असतात पण गर्भाशय काढलेला आहे आणि ओव्हरीज ठेवलेल्या असतील तर तसा फारसा काही त्रास होत नाही परंतु जर का ओव्हरीजही काढल्या तर मात्र प्रचंड घाम येतो बाईचा आवाज घोगरा होतो बाई थोडीशी पुरशी वागायला लागते डॅशिंग होते रॅश होते चिडचिडी होते म्हणजे स्त्रीत्वाचे तिचे सगळे गुण बरेचसे कमी व्हायला लागतात कारण की मुळातच स्त्री अर्थ म्हणजे स्त्री बीजांड काढलं गेल्यामुळे पण समजा ओव्हरीज ठेवलेले आहेत आणि गर्भाशय रिमूव्ह केलेला आहे तर फारसा काही त्रास करून घ्यायची गरज नाही आहे बायका मेंटली फार डिप्रेस होतात कारण की एकतर समजा तरुण वय असेल तर त्यांना असं वाटतं की आता गर्भाशय काढलेला आहे तर आपल्या नवऱ्या आणि बायकोच्या संबंधाबद्दल काय व्हायचं अर्थात हा डॉक्टरशी चर्चा करून सोडवायचा विषय आहे हा यूट्यूबवरून सांगायचा विषय नाही आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट सम गर्भाशय काढल्यानंतर काय होतं तर थोडंसं वजन वाढायला लागतं कारण जे मेनापॉजमध्ये होतं ते त्यामुळे बऱ्याच वेळेला कॅल्शियम डिफिशियन्सी व्हायला लागते विटॅमिन डिफिशियन्सी दिसायला लागते मानसिक अस्वस्थता यायला लागते पाल्पिटेशन व्हायला लागतं छातीत धडधडायला लागतो दुखल्यासारखं वाटायला लागतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या बऱ्याचशा बाईल स्त्रीला पाळी जाताना जी लक्षणं येतात ती यावेळेला दिसायला लागतात ती खूप नॉर्मल आहे ती काही दिवसांनी त्या गोष्टीशी त्या गोष्टींची तुम्हाला सवय होते आणि तुम्ही जगायला शिकता परंतु काही वेळेला मात्र वेट पुट्टॉन व्हायला लागतं आणि मग त्याच्यानंतर गुढघेदुखी वगैरे तुम्हाला मागे लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळेजणं हेच सांगतात की वात्या सुटलेलं आहे वजन वाढलेलं आहे आणि गुडघे दुखत आहेत तर यासाठी ऑपरेशन झाल्यानंतर गर्भाशय काढल्यानंतर काही दिवस काहीच करू नका जरा शांत रहा कारण की एक लक्षात घ्या की गोश ऑपरेशन झालेलं आहे त्या ठिकाणच्या जागेला दुखापत झालेली आहे आणि त्यामुळे लगेचच काही करायला जाऊ नका मात्र त्याच्यानंतर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार नाही संडासला साफ होईल याची काळजी घ्या मात्र त्याच्यासाठी गोळ्या किंवा लिक्विड्स किंवा औषधं घ्यायची नाही तर तुमच्या पोटामध्ये नॉर्मली फायबर भर भरपूर जायला पाहिजे फायबर म्हणजे कच्च्या पालेभाज्या फळभाज्या मटकी मोड याला म्हणायचं फायबर तर हे सगळं भरपूर जायला पाहिजे तर मी बऱ्याच वेळेला गर्भाशय काढल्यानंतर मी सगळ्याच बायकांना असं सांगत असते की एक दोन महिने तीन महिने जाऊ देत टाके संपूर्ण व्यवस्थित वाळलेत बघा डॉक्टरांशी चर्चा करा की व्यवस्थित झालेलं आहे आणि मग त्याच्यानंतर ओटी पोटाला कमरेला रोज आंघोळीच्या आधी खोबरेल तेल लावायचं चोळायचं नाही किती दिवस किती महिने तुम्हाला बरं वाटेल तेवढं सहा महिने वर्ष तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही चोळू शकता दुसरी गोष्ट याच्यामुळे काय होतं माहिती आहे का हो है की तुमचे जे कंबर दुखणं असतं किंवा गुडघेदुखी असणं ही तुम्हाला होत नाही आणि तुम्हाला कॉन्स्टिपेशनसुद्धा होत नाही कारण की संडासला न होणं यातूनच सगळ्या पुढच्या गोष्टी पुढचे आजार निर्माण होत असतात उष्णता होते मग शरीरामध्ये पित्त व्हायला लागतो घाम यायला लागतो डोकं दुखायला लागतो ह्या सगळ्या गोष्टी या, या नंतरच्या आहेत बऱ्याच वेळेला कसं होतं की गर्भाशय काढल्यानंतर स्त्रीला एक इन्सिक्युरिटी वाटायला लागते आणि त्यातून तिच्या ज्या सगळी लक्षणं आहेत ती त्यातून दिसायला लागतात तर त्यामुळे स्वतः हे लक्षात ठेवा की हे नॉर्मल आहे जे काय तुम्हाला लक्षणं होत आहेत ती नॉर्मल आहे त्यामुळे वेल बॅलन्स्ड डाएट घ्यायचं म्हणजे त्याच्यासाठी मुद्दाम तुम्ही काहीही खायचं वेगळं खायचं नाही आहे औषधं शक्यतो घेऊ नका कारण की ती औषधं घ्यायला लागलीत की न त्याच्यानंतर ती औषधं व्यवस्थित फ्लश आऊट होऊन गेली नाहीत शरीरामध्ये जेवढी पाहिजेत तेवढी ॲब्सॉर्ब होऊन झाली गेली नाहीत तर मग नंतर तुम्हाला प्रॉब्लेम्स होऊ शकतात मग त्या मग आम बॉडी डिटॉक्स करावी लागते किंवा मग इतर सगळे शरीरावरती जे आपण बरेचसे रोग वगैरे व्हायला लागतात ते त्याच्यानंतर व्हायला लागतात तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की पाणी भरपूर प्यायचं सकाळी उठल्यावरती धने जिऱ्याचा काढा घ्यायचा धनेजिऱ्याचा काढा म्हणजे रात्री पाव चमचा धने पावचिरा चमचे जिरे पावडर करून भिजवून ठेवायचं गरम पाण्यामध्ये सकाळी उठल्यावर तो काढा करून घ्यायचा नुसताच प्यायचा असा एक दर महिन्यातून तीन दिवस असा प्यायचा एक सहा महिनेपर्यंत तुम्ही पिऊ शकता कारण की बरीचशी औषधं वगैरे तुम्ही खाल्लेली असतात आणि नॉर्मल डाएट जेवायचं म्हणजे कसं की त्या डाएटमध्ये भाजी कोशिंबीर एखादी चटणी भात भाज पुन्हा भाकरी किंवा चपाती जे काय तुम्ही खात असाल ते आणि आमटे हे एवढं तुमच्या पोटामध्ये रोज सकाळ संध्याकाळ गेलंच पाहिजे थोड्या थोड्या का प्रमाणात तुम्ही काय करता एकदम डाएट करायला जाता आणि मग तुमची विटॅमिन डेफिशियन्सी होते आणि मग अर्थातच पुढच्या सगळ्याच तक्रारी होतात जे अपचनामधून होतात विटॅमिन डेफिशियन्सीमधनं होतात त्यामुळे वेल बॅलन्स्ड डाएट पाहिजे जेवणामध्ये दही ताकाचा समावेश हा पाहिजेच तुम्ही म्हणता मला दही खाल्लं तर त्रास होतो ताक खाल्लं तर त्रास तास होतो पण असं काही होत नसतं तुमचं हे बरंचसं मनाचं असतं कारण की मुळात तुमची पचनशक्ती बिघडलेली असते आणि त्यामुळे तुम्हाला हे त्रास होत असतात नॉर्मल केसमध्ये तुमची जर का पचनशक्ती चांगली असेल व्यवस्थित असेल तर तुम्हाला या गोष्टी पचतातच त्यामुळे नॉर्मल बॅलन्स्ड डाएट घ्यायचं चहा जास्त घ्यायचा नाही पण जो घ्याल तेव्हा तेव्हा तो आल्याचा चहा घ्यायचा आलं किंवा वेलदोडा घालून चहा उकळायचा आणि तो चहा घ्यायचा दिवसातून दोन वेळा चहा तर तुम्ही घेऊ शकताच आणि एक महत्त्वाची गोष्ट रात्रीचं जेवण पण व्यवस्थित जेवायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखर आणि मीठ या गोष्टी टाळलेल्या बऱ्या कारण कसं असतं की आपण जी नॉर्मल साखर खातो ना ती थोडीशी पचायला जड असते आणि बऱ्याच वेळेला ती आपल्या शरीरातून व्यवस्थित फ्लश आऊट होऊन जात नाही आणि याच्यासाठी साखर टाळा परंतु नॉर्मल तुम्ही गोड सगळं खाऊ शकता पण साखर घातलेला कुठलाही पदार्थ पुढचे वर्ष दोन वर्ष तुम्ही खाऊ नका तुमचं वजन अजिबात वाढणार नाही तुम्हाला कॅल्शियम डिफिशियन्सी सुद्धा होणार नाही विटॅमिन डिफिशियन्सी सुद्धा होणार नाही कुठलेच गोड गोड पदार्थ तुम्ही खाऊ नका परंतु तुम्ही गुळ खाऊ शकता गुळाचे पदार्थ खाऊ शकता पर आणि त्याचप्रमाणे तुम्ही फ्रुट्स वगैरे सुद्धा खाऊ शकता परंतु साखरेचे पदार्थ तुम्ही पूर्णपणे टाळा आणि एक महत्वाची मीठ मीठ म्हणजे कुठलं आपण जे बाजारामध्ये घेतो ना ते मीठ टाळायचं आणि शेंदे लोण घ्यायचं एकदा तुम्ही ना साखर आणि मीठ खायचं नाही ठरवलं की नाही की तुम्हाला या गोष्टीसुद्धा बाहेरून खायची गरजच लागत नाही म्हणजे तुम्ही अळणीसुद्धा खाऊ शकता बऱ्याच वेळेला गोड आणि खारट ह्या ज्या दोन गोष्टी आहेत की नाही आपण जिभेसाठी खात असतो आपल्याला असं कसं गोड मस्त लागतं खारटचे अळणी मी खाऊ शकत नाही या दोन गोष्टींच्यामुळे आपण या दोन साखर आणि मीठ खात असतो तर जेव्हा हळूहळू तुम्ही साखर आणि मीठ तुमच्या आहारातनं कमी करता बंद करता त्याच्यानंतर तुम्हाला महिन्याभरात लक्षात येतं की आपल्याला साखर आणि मिठाची काही गरजच लागत नाही शरीराला कारण की इतर सगळ्या पदार्थांमधून या सगळी आपली आवश्यकता पूर्ण होत असते रात्रीची झोपही तुम्ही चांगली घेतली पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि रात्री झोपताना तळपायला थोडंसं खोबरेल तेल लावून झोपा म्हणजे तुम्हाला झोप शांत आणि छान येईल आणि सकाळचा मॉर्निंग वॉक किंवा थोडंसं योगा वगैरे केलं पाहिजे तुम्ही परंतु ते सूर्यप्रकाशामध्ये केलं पाहिजे कारण की विटॅमिन डेफिशियन्सी कॅल्शियम डेफिशियन्सी ही जी मुख्यतः स्त्रियांना होते ती सकाळची वेळही त्यांची पूर्णपणे घरामध्ये असतात स्वयंपाक किंवा मुलांचं करण्यामध्ये आणि त्यामुळे त्यांना कोवळं ऊन मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना विटॅमिन डी डेफिशियन्सी होत असते अर्थात या प्रत्येकाचे वेगळेवेगळे व्हिडिओ आपले या चॅनलवरती आहेतच आणि ते तुम्ही बघालच तर अशा पद्धतीने नॉर्मल बॅलन्स्ड डाएट जेवा आणि ज्याप्रमाणे मी आहार विहार आणि तुमची जीवनशैली सांगितलेली आहे त्या पद्धतीने करा स्ट्रेस अजिबात घेऊ नका टेन्शन घेऊ नका कारण की टेन्शन घेण्याची ही बायकांची जी सवय असते त्या सवयीतून पुढे हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो आणि हार्मोनल इम्बॅलन्स झाला की पुन्हा टेन्शन येत राहतं त्यामुळे बायकांनी स्वतःवरती कंट्रोल ठेवायचा आहे अतिविचार करायचा नाही आहे आणि अतिशय निगेटिव्ह विचार तर अजिबात करायचा नाही कारण की बायकांचं कसं असतं की चिडतात फार लवकर आणि दुसरी गोष्ट निगेटिव्ह बोलायचं आहे अतिविचार करायचा निगेटिव्हच विचार करत असतात त्या आणि ही मला तेच बोली ती मला तेच बोली असलं सगळं असा विचार त्या करत असतात तर या गोष्टी पूर्णपणे टाळा आणि बघा तुम्हाला की या सगळ्यातनं म्हणजे गर्भाशय तुमचा काढलेला आहे आणि त्यानंतर जे तुम्हाला साईड इफेक्ट्स दाखव जाणवतात म्हणजे वेट गेन होणे किंवा तुम्हाला चिडचिड होणे कॅल्शियम डिफिशियन्सी होणे ह्या तुम्हाला अजिबात गोष्टी जाणवणार नाहीत परंतु त्यासाठी तुम्ही स्वतःहून प्रयत्न करणं गरजेचं आहे